कांदा बियाण्यामुळे शेतकऱ्याला लाखोंचा फटका। उस्मानाबाद तालुक्यातील वाणेवाडीच्या दीपक घेवारे या शेतकऱ्याने मे किसान कृषी सेवा केंद्र तुळजापूर येथून गोल्ड स्टार कंपनीचे कांदे बियाणे खरेदी करून 2 एकरची लागवड करत तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासला। उत्पन्नही चांगले आले, मात्र भेसळयुक्त बियाण्यामुळे कांदा चॉकलेटी झाल्याने त्यास हैदराबाद मार्केटला ग्राहकच मिळेना। अखेर 1 एकर काढण्यासाठी 20,000 व गाडी भाडे 30,000 असा 50,000 खर्च केलेला कांदा बळेच विकत केवळ 11,000ची पट्टी आली। उरलेला 1 एकर कांदा न काढता तसाच त्यावर ट्रॅक्टर फिरवून जमिनीत गाडला, यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयाचा फटका बसला असून याबाबत कृषी विभागाकडे तक्रार करून महिना उलटत आला तरी अद्याप कोणीही फिरकले नाही। यामुळे ग्राहक मंचात देखील दाद मागण्यास अडचण येत असून लवकर पंचनामा न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दीपक घेवारे यांनी दिला आहे।